नमस्कार मित्रांनो, मी थ्रोमोळे आणि तुम्ही बघत आहात थ्रोमो यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे एक नव्या कोराणी फ्रेश ब्लॉगमध्ये. तर आज आहे डेट 5 सप्टेंबर आणि आज आहे आमची पूजा हॉस्पिटलमध्ये. तर आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा गणपती बाप्पा बसतो आणि प्रत्येक डिपार्टमेंट आहे ते दररोज त्याची आरती करतं. तर आज डेट आहे आमची म्हणजे डिपार्टमेंट ऑफ फिजिओथेरपीची. तर आमची आज इथे आरती आहे. तर त्याचाच आज ब्लॉग मी करणार आहे. तर आगमनाचा जो ब्लॉग केला होता मी गणेश चतुर्थीच्या दिवशी, तो कसा झाला होता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जरी अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तर चॅनलला माझ्या लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण का हा सुद्धा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर आमच्या डिपार्टमेंटचा ड्रेस कोडचा कलर आहे येलो. सो मी हा येलो कुर्ता घातलेला आहे आणि वरती आम्हाला फेटा दिला जाणार आहे. तो फेटेवाला अजून आला नाही आहे. फेटेवाला आला की मी तो बांधून तुम्हाला मी दिसेन. आणि हे आमचं आहे हॉस्पिटल, तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं असाल. तर इथेच आमचा बाप्पा बस. तर पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळीकडे शेअर करा. हे आहे हॉस्पिटलचं आमचं एंट्रन्स. आणि इथे आमच्या डिपार्टमेंटनी रांगोळी काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे रोहन उभा आहे, लास्ट ब्लॉगला नव्हता. हाचा आहे हस जरा कधीतरी बघून काय करतोय, स्नॅप पाठवतोय. आणि हा आपला इथे समोर बाप्पा बसला आहे, तुम्ही बघू शकता. जबाबदारी होती फेट्याची, फेटा आला का मनीषा माळी. तर हे सगळं पूजेचं साहित्य आहे, हे हार आहेत. आणि मामा तुम्ही बघू शकता की गणपतीची पूजा करतायत. ही तर पक्की झोपेत उठे आले, वेलकम नव्हता. टायमिंग 8 देऊन आत्तापर्यंत कोणी आलेलं नाही आहे. आम्ही जितकी दिसतोय तेवढीच फक्त आलेलो आहे, बाकी काय माहिती कधी येत आहे. तर फेटेवाला आलेला आहे आत्ता आणि फेटे बांधायला आपण जातोय. ओपीडी आहे फिजिओथेरपीची, सो ओपीडीच्या आतमध्ये जातोय. बाई दाखवायची होती फेट्यामधून, पण त्याच्यामध्ये कान एक बाहेर येत होतं आणि ते खूप घाण वाटत होतं, त्यामुळे मी कव्हर कान केलेला आहे. आणि आमची फर्स्ट इयरची मंडळी सगळी आत्ता येत आहेत. अरे छान मस्त. आणि त्यामुळे मी बाळी ती पण झाकलेली आहे, खरं मला दाखवायची होती ती. कसा वाटतंय माझं लुक हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. तर इथे सिनियर आणि ज्युनियर दोन्ही एकत्र मिळून बाप्पाच्या सजावटीची तयारी करत होते. आणि तुम्ही नंतर बघू शकता की बाप्पाची सजावट किती मस्त झालेली आहे. आणि इथे फोटोशूट करताना कॉलेजच्या जी एस मॅम आणि थर्ड इयरच्या मॅम. नमस्कार. नमस्कार. काय म्हणाल? आमचा पहिलाच वर्ष आहे ना, त्यामुळे आई एम व्हेरी मच एक्साइटेड. पहिला आणि शेवटचा सुद्धा. सो सो मच. आणि ही आमची परत फर्स्ट इयरची मंडळी येत आहे इथे. मला पण करा. तुम्ही बघू शकता कोण आता उपस्थित नाही आहेत आणि सगळे बाहेर आले फोटोशूटला. सो मी पण थोडंसं फोटोशूट केलं आहे, ते फोटो काढलेले आहेत. मी ते जर बघायचे असतील तर ही जी लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन मला इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि ते बघू शकता फोटोशूट चाललाय. तर ही जी लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, तिथे जाऊन मला इंस्टाग्रामला फॉलो करा. हळूहळू गर्दी होते आता फिजिओथेरपी वाल्यांची. आता दिसत आहे चिवळी पाखर भरपूर. फर्स्ट इयर्स वाटतंय आज आपण आरतीला आलोय. प्रत्येकानं दादा शेअर करायचे, दादा सबस्क्राईबर आणून द्यायचे मला. हां दिसते. अँड ह्या आमच्या कोकणच्या सुकन्या, कशा वाटत आहे? छान वाटत आहे. वेलकम. पैसे द्या तसं छान बोल. आता ब्लॉगमध्ये घेतले तुधा दोघांनी 20 सबस्क्रायबर द्यायचे मला. सबस्क्रायबर 5 रुपये नको, सबस्क्रायबर्स पाहिजे. 1000 पर्यंत जायचे. बघ तूच खरं ओळखू शकतेस निकिता. ती लोकल आहे, ती देईल मला. हो ना, केटरर्स आलेत बहुतेक.
काय सर समोसे समोसे बजेट कमी बजेट कमी असल्यामुळे अय अखिली नामदार काय आणलेस काय मोदक मिठाई वा बजेट कमी छान काम करतो इयरची मंडळी आमची काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह से गुड मॉर्निंग सर आमचे स्टाफ डॉक्टर ऋषिकेश सर डॉक्टर अक्षय सर गुड मॉर्निंग मॅम हाय मॅम गुड मॉर्निंग आमचे प्रिन्सिपल सर गुड मॉर्निंग सर होय सर कॅमेरा ऍक्शन मीम पाहिजे सर मला गुरुपौर्णिमा होती आणि म्हणून मी प्रिन्सिपल सरांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले आरतीला खूप वेळ होता आणि त्यामुळेच आम्ही सगळ्यांनी बॅच वाईज प्रिन्सिपल सरांसोबत इथे फोटो काढले आणि खूप एन्जॉय केलं इथे सो तुम्ही बघितलं आता आमच्या स्टुडंटचा तिथे ऑलमोस्ट सगळ्यांचा फेटा बंद झालेला आहे आणि स्टाफचा पण ऑलमोस्ट सगळ्यांचा फेटा बंद झाला आहे थोड्या वेळातच आरतीला आता सुरुवात होईल इथे तिथपर्यंत तुम्ही बघू शकता इकडे सगळी तयारी झालेली आहे आरतीची तर इथे आमचे प्रिन्सिपल सर आहेत ते आम्हाला घेऊन गेले एम एस मॅमच्या केबिनमध्ये कारण का त्यांना आरतीसाठी इन्व्हाइट करायचं होतं सो आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं आणि आता आरती वगैरे झालेली आहे आणि आम्हाला बोलवलं आहे नाश्ता करायला लॉनमध्ये सो आता सगळे आम्ही लॉनमध्येच चाललो फोटोशूट चाललंय आत्ताच आम्हाला कळलं की मला टीचर्स डेवर बोलायचंय आणि 2 मिनिटं बोलायचंय पण बोलायचंय सो मी ते आता त्याच्यासाठी प्रिपरेशन करतो आणि तुम्ही बघू शकता की मागे सगळे फोटोशूट वगैरे करतो आणि मी पण इथे खूप सारे फोटोशूट केले स्टाफ बरोबर आणि माझे जे काही प्रिय मित्र आहेत मी त्यांच्यासोबत खूप सारे फोटोज काढलेत आणि ही लाईफ टाईम मेमरी आहे ती क्रिएट केली इथे आता फोटोशूट वगैरे झालेलं आहे आणि ह्या जी एस मॅम आहे आणि या सेकंड इयरच्या मॅम आहेत आम्ही आलो आता ऑडिटोरियम हॉलवर सो आत्ता शिक्षक दिनानिमित्त इथे प्रोग्राम आहे सो आत मनात जाऊया हाय आमचं ऑडिटोरियम Felicitation of our teachers with giving a rose for the celebration. So I get Dr. Javed sir. Everyone please clap. तर मी इथे स्पीच देतोय टीचर्स डे बद्दल आणि असंच प्रत्येक बॅचमधून एका विद्यार्थ्याला निवडलं गेलं आणि त्याचं स्पीच दिलं गेलं त्यानंतर आम्हाला खूप शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आणि ह्या सगळ्याची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल सो तुम्ही हे अजून बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लवकरात लवकर जाऊन ते बघा फर्स्ट इयरकडून एक छोटंसं टीचर्स डे गिफ्ट आपली लहानपणी जसं द्यायचं तसं यावेळी पण द्यायचं असं सुचवलं आहे आम्ही सो छोटंसं सेलिब्रेशन आहे सर
cheers for all the students as well as the organizing committee. 3 cheers for the organizing. Hip hip. Hooray! Hooray! Hip hip. Hooray! You are a great audience. इथे आम्हाला नाश्त्याची सोय. खबरट मंडळी बघा पहिली छान काम करते निरंतर. काय बोलू शकतो? फोटोचा कॉन्ट्रॅक्ट पेपर बोट अँड तर ही जी रील आहे ती तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळेल आणि आम्ही खूप सारे इथे पण फोटोशूट केलेले आहेत. सो आता आम्ही रील वगैरे सगळे शूट केलेलं आहे आणि हा व्लॉग आता आम्ही संपवणार आहे. सो व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर 10 जणांनीसुद्धा 10 शेअर केले आणि सबस्क्राईब करायला लावलं तर आपल्या लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील, कारण का टार्गेट आपलं आहे 1000 सबस्क्रायबरचं. सो भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय.